सब्सक्राइब कीजिए खाना खजाना टेलर डिजाइन विद हेमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजाना। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनल ने जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन वीडियो टाकत राहते। जर तुम्हाला माझे वीडियो सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। आज मी रवा इडली बनवणार आहे। त्यासाठी एक वाटी रवा घेतला आहे। एक वाटी रवा घेतलेला आहे। रवा हा बारीक घेतलेला आहे। यामध्ये टाकूया। बाउलमध्ये एक वाटी रवा घातला आहे। गॅसवर मी कढई ठेवली आहे। त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालूया। एक छोटा चमचा तेल घातलेला आहे। कढईमध्ये तेल गरम झालं आहे। त्यामध्ये कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घातला आहे। त्यामध्ये दोन मिरच्या घेतल्या आहेत। ते मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहे। त्या घालूया। याही मी याप्रमाणे परतवून घेत आहे। तेलामध्ये आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। यामध्ये आता मी एक चमचा एक वाटी रवा आहे तो घालून परतवून घेणार आहे। याप्रमाणे आपल्याला परतवून घ्यायचं आहे। छान असं परतवून घेऊया। याप्रमाणे मी छान रवा परतवून घेत आहे। आपल्याला रवा लालसर करायचा नाही आहे, फक्त परतवून घ्यायचा आहे। याप्रमाणे मी छान परतवून घेत आहे। रवा मी छान परतवून घेतलेला आहे। बाउलमध्ये काढून घेऊया। रवा हा आपला एकदम छान थंड झाला आहे। बाउलमध्ये काढून घेतला आहे। रवा थंड झालेला आहे। त्यामध्ये मी आता एक वाटी दही घेत आहे। ज्या वाटीने आपण रवा घेतला होता एक वाटी, त्याच वाटीने एक वाटी दही मी यामध्ये घालत आहे। दही घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। एक वाटी दही घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला बॅटर जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही करायचं आहे। थोडंसं पाणी घालून मी यामध्ये घालून घेत आहे। हेही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे मी छान मिक्स करून घेत आहे। यामध्ये एक छोटा टमाटा आहे, तो मी बारीक चिरला आहे, तो घालूया। तोही मिक्स करून घेणार आहे। थोडी बारीक कोथिंबीर आहे चिरलेली, तीही घालूया। कोथिंबीर घालूनही आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। याप्रमाणे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। याप्रमाणे जर आपण रवा इडली बनवली तर ती खूप छान लागते आणि अशी स्पंजी तयार होते। हे सगळं बॅटर आपल्याला थोडंसं याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ घालूया। थोडंसं मीठ घातलं आहे। मीठ घालूनही मी आता याप्रमाणे मिक्स करून घेत आहे। एकदम थोडासा असा आपण खायचा सोडा घेतलेला आहे, तो घालूया। सोडा घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। बॅटर तयार झालेलं आहे। 10 मिनटं बाजूला ठेवूया। मी सुकं खोबरं घेतलेलं आहे।
आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहे, थोडी कोथिंबीर घेतली आहे। याची आता मी चटणी बनवणार आहे, सुक्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे। ते आता मिक्सरमध्ये टाकूया। सुक्या खोबऱ्याची चटणी पण खूप छान लागते। मिक्सरला काढूया। याप्रमाणे मी छान बारीक दळून घेतला आहे। गॅसवर पॅन ठेवलेला आहे छोटा, त्यामध्ये थोडंसं तेल घालूया। तेल छान गरम व्हायला आले आहे, त्यामध्ये कढीपत्ता घालूया। कढीपत्ता घातला आहे, मोहरी घालूया। मोहरी घालून आपल्याला हे छान याप्रमाणे मोहरी तडतडून घ्यायची आहे। छान मस्त तडतडली आहे। थोडी कोथिंबीर घालूया। याप्रमाणे छान हे मस्त आपण परतून घेतलेलं आहे। गॅस बंद करूया। हे छान मोहरी आणि कढीपत्ता कोथिंबीर घालून आपण तेलामध्ये छान फोडणी देऊन घेतलेली आहे। याप्रमाणे यामध्ये थोडंसं मीठ घालूया चवीनुसार। आपली चटणी एकदम छान असं मस्त तयार झालेली आहे। याप्रमाणे आपली चटणी एकदम छान तयार झालेली आहे। चटणी तयार झालेली आहे। आता आपलं हे बॅटर पण झालेलं आहे। 10 ते 15 मिनटं या बॅटरला बाजूला ठेवलं होतं। झाले 15 मिनटं। इडली पात्र घेतले, त्यामध्ये मी सगळ्या पात्रांमध्ये तेल लावून घेतलं आहे। यामध्ये आता बॅटर टाकूया। याप्रमाणे आपल्याला बॅटर टाकून घ्यायचं आहे। सगळ्या पात्रांमध्ये आता आपण हे बॅटर टाकून घेऊया। याप्रमाणे मी सगळ्यांमध्ये बॅटर टाकून घेतलं आहे। गॅसवर कुकर ठेवलेला आहे, पाणी गरम होत आहे, त्यामध्ये पाणी छान गरम व्हायला आलं आहे। याप्रमाणे मी आता इडली पात्र ठेवून घेत आहे। झाकूया। 7 ते 8 मिनटं आपण झाकून घेणार आहोत। गॅस बंद केलेला आहे। थोडा वेळ आपण आता हे थंड होऊ देऊ। थंड होऊ दिलेलं आहे। आता मी उघडून पाहूया आपली इडली कशी झालेली आहे। वाव, एकदम मस्त अशी इडली आपल्या फुलून गेलेली आहे। वाव, एकदम मस्त अशा आपल्या सगळ्या इडल्या छान फुलून गेलेल्या आहेत। आता मी काढून घेत आहे। एकदम सॉफ्ट आणि स्पंजी अशी आपली ही इडली तयार झालेली आहे। वाव, एकदम मस्त एकदम स्पंजी अशी आपली इडली आलेली आहे। प्लेटमध्ये काढूया। याप्रमाणे सगळ्या इडल्या मी आता काढून घेत आहे। एकदम आपली असं छान चटणी आणि इडली तयार झालेली आहे। एकदम झटपट तयार होणारी ही आपली रवा इडली। जर तुम्हाला माझा या रवा इडलीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। याप्रमाणे मी इडली घेतलेली आहे। इडली एकदम आपली अशी सॉफ्ट आणि एकदम स्पंजी आणि खायला एकदम चविष्ट। याप्रमाणे आपली स्पंजी इडली तयार झालेली आहे।
जर तुम्ही या प्रकारे या प्रमाणे जर इडली बनवली तर एकदम टेस्टी आणि स्पंजी अशी तयार होईल।